आता आपण या ठिकाणी पूर्णांक ते अपूर्णांकाचे अंशातील अपूर्णांकात रूपांतर करत असताना दोन उदाहरण तुम्हाला मी सोडून दाखवले, पण तुम्हाला मी अजून यासाठी शाब्दिक उदाहरण सोडून दाखवत आहे. कारण शाब्दिक उदाहरण म्हटलं की तुम्ही आधी बुजकळत पडणार, त्यासाठी एक शाब्दिक उदाहरण तुमच्यासाठी मी घेत आहे. एक उदाहरण आहे, पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते, तर एका शर्ट साठी किती मीटर कापड लागेल. या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आहे. तुम्ही म्हणाल की हे सोडवताना या आपल्याला अंशातील अपूर्णांक कसा मिळेल, तर मला सांगा की पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागतंय, 11 मीटर. म्हणजेच काय, 11 मीटर कापडामध्ये पाच सारखे शर्ट तयार होत आहे. हे आपल्याला अशा प्रकारे मांडता येईल, म्हणजे 11 मीटर शर्टामध्ये पाच सारखे शर्ट तयार होत आहेत. झाला या ठिकाणी हा छेद लहान आणि अंश मोठा, म्हणजेच आपल्याला अंशाधिक अपूर्णांक यातूनही आपल्याला तयार करता आला की नाही. अशा प्रकारे शाब्दिक उदाहरणामध्ये देखील आपल्याला अंशाधिक अपूर्णांक तयार करता येतो.